हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत माझं रविवारचं रुटीन काय असतं थोडक्यात सकाळचं ते शेअर करणारे तर आता इथे हे सकाळी जातात साडेआठ नऊपर्यंत ऑफिसला रविवारचंसुद्धा यांना ऑफिस असतं एखाद्या रविवारी ते घरी असतात नाहीतर मैत्र जातात आणि मग हे गेल्यानंतर नाही यांचा टिफिन वगैरे मी करून देते किंवा बहुतेक वेळा काय होतं की हे बाहेरच खाणार असतात संडेला त्यामुळे मग कधी कधी टिफिन असतो संडेचा नाही तर मग असतो तर मग हे गेल्याच्यानंतर मी सगळी आवरा आवर सुरू करते कारण की ते घरात असेपर्यंत मग त्यांना चहा पाणी ह्या त्या गोष्टींमध्ये पूर्ण वेळ जातो आणि तर मग हे गेल्यानंतर मी आधी बेडवरचं आवरून घेत असते चादर वगैरे व्यवस्थित झटकून सगळं क्लीन करत असते पण अद्वैत झोपला होता आणि मग त्याच्या उठण्याची वाट बघितली की सगळ्या कामांना उशीर होतो मग म्हटलं चला झोपला आहे तर पटापट सगळी कामं आवरतील त्यामुळे मग आधी बेडशीट व्यवस्थित करून घेतली ब्लँकेटची घडी वगैरे घातली आणि मग झाडून घेतलं पारूसं तर इथे आरू मला सुपली वगैरे हो आणून देतो आणि हां एक गोष्ट मी सांगते बहुतेक लोक म्हणतात की सकाळी उठल्यावरती पहिली आंघोळ करावी त्यानंतर ना सगळी कामं करावी तर मी आधी आंघोळ का नाही करत ते सुद्धा मी या व्हिडिओत तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका नवीन असाल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्की करा तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तर आता इथे झाडून वगैरे घेऊन झाल्यानंतर घरातला थोडक्यात काही पसारा जर मुलांनी खेळणी वगैरे काढली असतील तर ती मी आधी आवरून घेते आणि त्यानंतर मग फ्रीज व्यवस्थित पुसून घेते तुम्ही काहीही म्हणा पण बघा रोज फ्रीज आपण जरी पुसत असलो ना तरी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्याच्यावरती धूळ पडलेली असते कशाचे ना कशाचे छोटे छोटे कण असतात खाऊचे वगैरे तर म मा, काही माहिती नाही म्हणजे ते कुठून येतात पण असतात रोज असतात आणि फ्रीजवरचा पसारा रोज इकडे तिकडे पसरलेला सुद्धा असतो ता तर आता फ्रीज वगैरे पुसून झाल्यानंतर मी भांडी घासायला घेतली भांडी आधी खरकटी मी धुवून बाहेर काढून ठेवते आणि मग त्यानंतरनं सगळी भांडी घासून घेते अदरवाईज झोपला इथे कारण की तो झोपला असेल तर मग माझी कामं पटापट होतात त्यामुळे मग मला घाई असते की ज्यावेळेस तो झोपला आहे त्यावेळेस अजिबात म्हणजे नाही का एक क्षणही आपल्याला इकडचा तिकडे घालवायचा नाही आहे पटापट कामं आवरायची असतात तर शक्यतो तुमच्या घरात सुद्धा लहान मुलं असतील तर ती झोपल्यावरती तुम्ही जमेल तेवढं काम पटपट आवरून घ्यायचा प्रयत्न करायचा कारण की मलाही माहिती आहे दोन दोन मुलं असल्यावरती ले तर खूप धावपळ होते घरातल्या लेडीजचीच आणि म्हणजे नाही का खूप स्ट्रगल असतो खरं म्हटलं तर पण असं शेवटी आपलीच मुलं आहेत आणि नंतर ना मग मी ही भांडी वगैरे घासत असताना आरूचं इकडे तिकडे काही ना काही चाललेलं असतं तो खेळत वगैरे असतो त्याचं काही जास्त टेन्शन नसतं टेन्शन असतं ते फक्त अद्वैतचं आणि शक्यतो आपण काय करतो मुलं झोपली की निवांत वेळ मिळाला आहे म्हणून मोबाईल घेऊन बसतो आणि मग वेळ कसा जातो ते समजत नाही आणि मग मुलं उठल्यावरती कामही करता येत नाही असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं हे मला नक्की कमेंट करून सांगा तर चला भांडी सगळी घासून झालेली आहेत आणि आता मी किचन वाटा धुवायला घेतला आहे तर आधी मी किचन वाट्यावरचं जे काही म्हणजे पडलेलं असतं ना स्वयंपाक करताना आ, भाजीचे कण म्हणा किंवा चपातीचं पीठ बीट तर त्यामुळे मी आधी पाणी टाकून ते पाणी ओढून घेते आणि त्यानंतरनं मग गॅस व्यवस्थित घासून व्यवस्थित धुते त्याला थे कारण की काय होतं ना जर आपण कॉटनच्या कपड्यांनी किंवा कशाने फक्त जर पुसायचं म्हटलं ना तो खूप खराब होतो आणि असा वेगळाच चिकट वगैरे हो असं काहीसं होतं त्याला तर त्यामुळे शक्यतो दोन टाईम गॅस हा मला तरी वाटतं की दिवसातनं दोन टाईम गॅस हा क्लीन केलाच पाहिजे एकदा मी संध्याकाळी झोपण्यापूर्वी म्हणजे स्वयंपाक झाल्यावरती माझी भांडी आवरल्यावरती त्यावेळेस क्लीन करत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग सकाळी करत असते आता हे रविवारचं रुटीन की तर थोडंसं उशिरा उठणं होतं म्हणा किंवा मग म्हणजे माझ्या घरात नाही पण प्रत्येक बहुतेक घरामध्ये उशिरा उठणं होतं माझं कसं होतं अद्वैत लहान असल्यामुळे तो रोजच्या टायमावरती सात साडेसातच्या आत उठतोच त्यामुळे मग संडे असला तरी मला असं निवांत झोपायला नाही मिळत मला उठावं लागतं आणि कधी कधी यांचा टिफिनसुद्धा असतो संडेला त्यामुळे मग लवकर उठायचा शक्यतो प्रयत्न करत असते आणि ते बघा अदवैत पण उठलेलं आहे तर मग काय करू नाही शकत पण आता किचनवरती तर सगळं म्हणजे साबणाचं वगैरे आहे मग ते ठेवून किती वेळ ठेवणार मग त्यामुळे कधी कधी काही कामं त्याला घेऊन जी मी करू शकते ती मी करते म्हणजे असे बसून नाही राहत की आता तो उठला आहे मग कसं करू किंवा काय जर प्रत्येक गोष्ट करायची म्हटलंच तर ती करता येतेच असं मला वाटतं आणि जर आपण कारणं शोधायला लागलो तर त्याच्यामागे भरपूर कारणं भेटतात की टाळाटाळ ताल करण्यासाठी वगैरे हो मग भरपूर कारणं भेटतात आता मी पण इथे म्हणू शकले असते बाबा हा उठलाय मी कसं करू मग नाही का दुपारपर्यंत चालू दे काम कहू का। किती पण वेळ तर असं नाही करता येत तर चला आता किचन बघा किती स्वच्छ क्लीन दिसतो आणि मग आदोईतला तिथे ठेवले आणि तो काय करतो नेहमीच गॅसची वाटी वगैरे हो काढून घेतो भीती वाटते मला पण की नाही का पाईप आहे बाबा तिथे किंवा बटन वगैरे हो फिरवलं तर किंवा काय पण थोडंफार आपण लक्ष देत देत काम केलं ना तर कामं पण होतात आणि जर म्हटलं की जाऊ दे आता नाही का बाबा हा उठला आहे नको नंतर मग खूप उशीर पण होऊन जातो तर आता इथे किचन क्लीन झाल्यानंतरनं मी प्यायचं पाणी सोडत असते आमच्याकडे पाणी साडेनऊ दहापर्यंत येतं तर आता पाणी आलेलं आहे त्यामुळे मग आधी प्यायचं पाणी भरून घेते आणि मी एकच हांडा भरते तेवढा इनफ होतो उन्हाळ्यामध्ये थोडंफार जास्त भरावं लागतं आता इथून पुढे सुरुवात करणार थोडं जास्त भरायला पण आज एकच हांडा भरला आहे आणि आधूला त्या पाण्यासोबत खेळायचं होतं पण मी प्यायचं पाणी भरते आणि मग तो मध्ये मध्ये हात घालायला म्हणून मग मी त्याला खेळवत खेळवतसुद्धा होते तर तुमच्याकडे पा प्यायचं पाणी किती वाजता येतं की, की? मग चोवीस तास असतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्या सारखा पाण्यामध्ये हात घालायला जात होता म्हणून मी त्याला मागे ठेवत होती आणि मग तो रडत होता तर ठीक आहे चला तुमच्यासोबत बोलता बोलता प्यायचं पाणीसुद्धा भरून झालेलं आहे मी आंघोळ का लवकर करत नाही हे मी पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन युट्यूबासाठी खूप आहे जर व्हिडिओला तुम्ही आत्तापर्यंत लाईक केलं ला नसेल तर प्लीज लाईकसुद्धा करा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगत जा तर इथे मध्ये मी एक व्हिडिओ शूट करायचं विसरले तो म्हणजे असा की आ, हे सगळं झाल्यानंतरनं मी यांना नाश्ता वगैरे दिला दोघांना तर ते मी विसरले आणि इथे मी तांब्या जो भरून ठेवला आहे तो मी आरूसाठी भरून ठेवते कारण की आरो दिवसभरातून सारखा पाणी मागत असतो आणि मग किती वेळा उठणार किती वेळा त्याला पाणी देणार मग त्यामुळे मी तो एक तांब्या टी व्ही काउंटरपशी भरून ठेवत असते झाकून म्हणजे जा त्याला मग जेव्हा लागेल तेव्हा तो घेतो आणि मग संपल्यावरती पुन्हा आपल्याला भरून ठेवता येतो ते बरं पडतं मग नाही का चिडचिड होत नाही वगैरे त्यामुळे शक्यतो मी तसं करते कारण की मुलं सारखंच पाणी मागतात आणि आता उन्हाळा चालू झाला आहे तर मग जास्तच तर मग नाश्ता वगैरे त्या दोघांचा झाला आणि त्यानंतरनं मी फरशी पुसायला घेतली हे माझं नेहमीच आहे की आधी दोघांना नाश्ता चारायचा आणि त्यानंतरनंच फरशी क्लीन करायला घ्यायची नाहीतर मग काय होतं आधी फरशी पुसली आणि नंतर, ना ना नंतर नाश्ता दिला की अख्ख्या गावभर ते पोहे वगैरे झालेले असतात आणि सकाळी मी नाश्त्याला पोहेच केले होते कारण की रविवारचा बहुतेक वेळा तोच नाश्ता असतो पोह्यांचा तर आता इथे मी फरशी पुसायला घेतली आणि माझ्याकडे काही मॉप वगैरे नाही आहे त्यामुळे मी आपली हातानेच फरशी पुसते आणि मला आवडतं सुद्धा तर किचनपर्यंत आल्यानंतर ना मग मी पाणी बदलते कारण की मग इथून पुढे मला फर्निचर वगैरे पुसायचे असतात आणि मग जमेल तेवढं म्हणजे सोफा वगैरे दोन तीन दिवसात एकदाच पुसते पण हे टी व्ही खालचं जे कबर्ड आहे ते आणि सोफ्याच्या साईडचं आहे ते रोज पुसावं लागतं कारण की त्यावरती खूप धूळ असते आणि ती कुठून येते तेच समजत नाही तर मग आता चला हे सगळं मी पुसून घेते आहे आणि आरूची मध्ये मध्ये लुडबुड चालू होती त्याला ताईंनी ग्रेप्स दिले होते आणि मला दाखवत होता मम्मा हे बघ मला काकीने काय दिलं आहे ग्रेप्स म्हणून आणि त्याला फळं खूप जास्त आवडतात म्हणजे आपल्याला सोनं मिळाल्यावर कसा आनंद होईल तसं त्याला फ्रूट्स मिळाल्यावर आनंद होतो तर चला मला पण म्हणत होता मम्मा तू पण एक खाम बघ ना किती छान आहे यम्मी यम्मी म्हणून तर मग त्याने मला एक चारलं आणि मग आदवैतला पण एक चारून आला अद्वैत दरवाजापाशीच थांबला होता आदवैत त्या शेजारच्या मुलीकडे जायला बघतो सकाळी उठल्यानंतर त्याला आवडतं बहुतेक तिच्यासोबत खेळायला तर मग चला आता इथे फरशी पुसून घेते आणि अद्वैतला वरती उभं केलेलं पण अद्वैत सारखा खाली उतरत असतो आणि मग भीती एकच वाटते की बाबा पडेल बिडेल नाही का पण शेवटी काय होतं मग की तो पडेल किंवा मग बाबा नको नंतर करूया म्हटलं की खूप उशीर होतो आणि मग मला नंतर, नंतर ना मग कामांचा खूप कंटाळा पण येतो एकदा जर अकरा वाजून गेले ना कामांना की मग मला कोणतंच काम करूच नाही वाटत आणि बहुतेक लेडीजचा असं होतं की वेळ निघून गेली की का मग काम करूशी वाटत नाही तर सो मी इथे आता दोघांना पण संगच आंघोळ घालून घेत असते संडेला कारण की मग दोघं पण म्हणजे ना एन्जॉय करतात आंघोळ घालताना जर सोबत आंघोळ घातली तर आणि ते आरू आरूचे कपडे स्वतः घालतो फक्त त्याला टी शर्ट घालावा लागतो आणि बाकी तो त्याचे कपडे घालतो मग तर दोघांचं सुद्धा मेकअप केलेलं आहे छान आणि एक असतं दोघांचं नेहमी की मला मॅचिंग घालायचं आहे आदवैतलं अजून तसं काही कळत नाही पण मग आरूचं असतं मम्मा मी आज हा टी शर्ट घालणार आहे ना मग त्याला पण हा घाल आणि बहुतेक टी शर्ट त्यांचे सेम आहेत कारण की आरूचं तो झाल्यापासूनच आरूचं असं आहे की मग बाळाला घालणार ना तेच मला पण घालायचं मग त्यामुळे शक्यतो कलर तरी न डिझाईन भलेही सेम नसू पण कलर तरी मी प्रयत्न करते की सेम घ्यायचा मॅचिंग घ्यायचा चला, तर चला आता ह्या दोघांची आंघोळ झाल्यानंतर ना आधी कपडे धुवून घेते आणि त्यानंतरनं मी आंघोळ आहे तर त्याचं कारण असं हे संपूर्ण काम होईपर्यंत मी बऱ्यापैकी भिजते आणि मोस्टली ज्यावेळेस किचन वाटा आपण क्लीन करतो त्यावेळेस समोर पोटाचा भाग ड्रेसचा आणि कपडे धुताना लेगिंग्स वगैरे पूर्ण भिजलेले असते त्यामुळे शक्यतो मी ट्राय करते की सगळं काम आधी करेल आणि त्यानंतरनं आंघोळ करेल म्हणजे मला पण छान आणि फ्रेश वाटतं सगळ्यात आधी आंघोळ करून पण नंतरनं दिवस कंटाळवाना घालवायला मला नाही आवडत कारण की काय होतं मग ते खूप असं घाण वाटत राहतं की बाबा ते फरशी पुसतानाचं सगळं आहे अंगावरती किंवा की किचनवटा क्लीन करतानाचं अंगावरती उडले वगैरे मग मा शक्यतो मला स्वतःला आवडत नाही त्यामुळे मी प्रयत्न करत असते की सगळं काम झाल्यावरती आंघोळ करेल आणि आज केस वगैरे धुतले संडे असल्यामुळे मग त्यानंतरनं कपडे वाळत घातली आणि मग देवपूजा केली तर आता काहीतरी मला वाटते साडे दहा साडेदहा अकराच्या आसपास वाजले होते तर चला आता देवपूजा करताना नेहमी माझा आरू माझ्यासोबत असतो त्याला खूप आवडतं अगरबत्ती लावायला वगैरे आणि तो दोन्ही टाईम शुभम करोती म्हणतो तर ठीक आहे चला आजचा माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच संपवते थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात